गेवराई विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंग पंडित यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारवर निशाणा साधलाय. 5 वर्षांपूर्वी अमित शहा यांना कोण ओळखत होतं, आज ते महाराष्ट्रात येतात आणि आम्ही काय केलंय असा सवाल आम्हाला विचारतात. आम्ही काय केलंय हे विचारण्याचा अधिकार जनतेला आहे. अमित शहा तुम्हाला नाही, तुम्हाला महाराष्ट्राबद्दल काय माहिती आहे, अशा कठोर शब्दात शरद पवारांनी अमित शहांचा समाचार घेतलाय. अमित शहा सांगता शरद बोलो क्या क्या आप लोगों ने ऊंची गमती जी बोलते तुम्हाला काय महाराष्ट्र माहिती. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, 5 वर्षाच्या पूर्वी तुम्हाला अमित शहा हे नाव माहीत होत, त्याची ऐकलं होत, त्याची बघितलं होत. ठीक आहे, मोदी साहेब प्रधानमंत्री झाले, ते गुजरात मधले होते, गुजरात मधला त्यांचा जोडीदार बरोबर आला, मागोमाग आला. त्यांना वाटलं मोदी साहेबांनी ह्याला काहीची जबाबदारी द्यावी, दिली जबाबदारी. कधी नाव माहीत नव्हतं महाराष्ट्रामध्ये, कधी नाव माहीत नव्हतं देशात. आज ठिकठिकाणी जाऊन आम्हाला विचारत आहे की तुम्ही लोकांनी महाराष्ट्रात काय केलं, जवाब द्या. अरे महाराष्ट्रात आम्ही काय केले हे विकायचा अधिकार तुम्हाला नाही आहे, या लोकांना. तुम्ही मला विचारू शकता महाराष्ट्रात काय केले, आणि आम्ही सांगू शकतो की अनेक गोष्टी पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये करण्याचा कायदा आम्ही लोकांनी केला. या देशामध्ये रोजगार हमीचा कायदा झाला, तो देशातला पहिला कायदा होता, आणि देशातला पहिला कायदा झाला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN, प्रतिबिंब वास्तवतेचं.